नेक्स्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम. आपण सेकंड इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ ऍटम. बेसिकली आपल्याला इथे अंडरस्टँडिंग करायचं आहे हाऊ स्ट्रक्चर बिकम, म्हणजे स्ट्रक्चर ऍटम कसा ऍक्च्युली असतो, त्याचं स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याचं फॉर्मेशन कसं कसं असतं. तर आपल्याला ऍटम बद्दल स्टडी करायचं आहे आणि ऍटम मध्ये आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघणार कारण टेक्सबुक आहे. बेसिकली आपण जेव्हा ऍटम बघतो तर ऍटम दिसायला कसा असतो, तर अशा प्रकारे आपण ऍटम कन्सिडर करतो की एक ऍटम आहे त्यात एक न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस मध्ये कोण असतात, प्रोटॉन प्लस चार्ज, न्यूट्रॉन झिरो चार्ज, आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स काय करतात, निगेटिव्ह चार्ज करतात. माहिती एवढं माहिती आहे का श्रुती? एवढं माहिती असलंच पाहिजे. एक ऍटम आहे, ऍटमच्या सेंटरला न्यूक्लियस असणार बाहेरच्या थिंगला. तर आपल्याला हेच अंडरस्टँड करायचं. तर ऍटम मध्ये जे बेसिक पार्टिकल असतात त्यांना आपण सब ऍटॉमिक पार्टिकल म्हणतो. त्यांचं नाव आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर कोणताही ऍटम असेल तर बेसिकली थ्री पार्टिकल्स पासून तो फॉर्म होतो. एक मिनिट, कॉल आहे. हॅलो, कोण बोलताय? कशाबद्दल? ऍक्च्युली मी ऑनलाईन लेक्चर मध्ये येतोय. हे बघा, सब ऍटॉमिक पार्टिकल्स म्हणजे ऍटम मध्ये जे पार्टिकल असतात ज्यापासून ऍटम बनतो त्याला सब ऍटॉमिक पार्टिकल म्हणतात. आणि ते पार्टिकल असतात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यांना आपण इंडिकेट करतो इलेक्ट्रॉन्स मीन्स ई, प्रोटॉन मीन्स पी, अँड न्यूट्रॉन्स मीन्स एन. आणि हे डेटा तुमचा अंडरस्टँड झालाच पाहिजे की इलेक्ट्रॉन प्रोटॉनची चार्ज किती असतो. तर बेसिकली इलेक्ट्रॉनचा चार्ज जो असतो तो -1.6 × 10⁻¹⁹ असतो. एक्झॅक्टली अपोजिट असतो प्रोटॉनचा चार्ज, त्याला प्लस मध्ये लिहायचं. न्यूट्रॉन हा चार्जलेस थिंग आहे. पण आपण हा ऍब्सोल्यूट चार्ज मोस्टली युज करत नाही, आपण रिलेटिव्ह चार्ज युज करतो. काय करतो, रिलेटिव्ह चार्ज. आपण डायरेक्टली म्हणतो की इलेक्ट्रॉनवरती -1 असतो आणि प्रोटॉनवरती +1 असतो. तर कधी रिलेटिव्ह युज करायचं आणि कधी ऍब्सोल्यूट युज करायचं आपण कशावरून ठरवणार, प्रॉब्लेम्सवर. जनरली तुम्ही रिलेटिव्ह मोस्टली युज करणार की 1 इलेक्ट्रॉन मीन्स 1 µ, 1 प्रोटॉन 1 प्लस. सिम्बॉल्स जे आहेत, इलेक्ट्रॉन मायनस असेल तर आपण मायनस दाखवतो आणि चार्ज जर प्रोटॉनचा असेल तर +3 दाखवतो. इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती मास. मास जे असतं इलेक्ट्रॉनचं, तर ते किती असतं, इलेक्ट्रॉनचं मास बेसिकली 0 असतं, 0.00 मीन्स 0 U असतं. प्रोटॉनचं 1 point something असतं, म्हणजे ते 1 U असतं. आणि इलेक्ट्रॉनचं मास हे थोडस हेवी असतं कोणापेक्षा, प्रोटॉन पेक्षा. राऊंड अप मध्ये तेही 1 असतं. तर लक्षात घ्या तिघांचं वेगळं असतं, इलेक्ट्रॉन 0, प्रोटॉन 1 आणि न्यूट्रॉन थोडस मायनर. एक्झॅक्टली प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास नसतं, पण त्याला आपण राऊंड अप मध्ये 1 U कन्सिडर करतो. तर डेटा मध्ये काही डाऊट आहे? हे 3 इम्पॉर्टंट पार्टिकल आहेत, त्यांचे चार्जेस बघितले, त्यांचे मासेस बघितले. इथे काही प्रश्न असेल विचारू शकता. राणे नो सर आर्या नो सर. नेक्स्ट आपल्याकडे थोडस हिस्ट्री आहे. हिस्ट्री मध्ये आपण अंडरस्टँड करणार की प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन असे कोणी डिस्कवर केले. तर डिस्कवरी वरती तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. वन लाईन जर क्वेश्चन आला तर वन लाईन येऊ शकतो की डिस्कवरी ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन बघा. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन झाली होती 1897 मध्ये. त्यानंतर तुम्हाला बघितले प्रोटॉन, प्रोटॉनची कधी झाली 1991 मध्ये. म्हणजे आधी कोण डिस्कवर झाला, इलेक्ट्रॉन, त्यानंतर प्रोटॉन. तर आधी इलेक्ट्रॉन डिस्कवर झाला. इलेक्ट्रॉनचं बेसिकली डिस्कवरी करणारे जे सायंटिस्ट होते त्याचं नाव होतं जे.जे. थॉम्सन. जे जे थॉम्सन होते हे ऍक्च्युली सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं होतं, इलेक्ट्रॉनचं डिस्कवरी केलेलं आहे. आणि त्यांनी त्यासाठी जे ट्यूब युज केलं होतं त्याला कॅथोड रे ट्यूब म्हणतात. त्याला आपण म्हणतो कॅथोड रे ट्यूब. बेसिकली त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला, त्यामध्ये त्यांनी कॅथोडे ट्यूब, एक ग्लासची ट्यूब बनवली. त्या ट्यूबच्या एका साईडला त्यांनी कॅथोड लावलं. कॅथोड म्हणजे त्याला बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल म्हणतो आपण, म्हणतो ना निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरी जिथे निगेटिव्हली जॉईन होते त्याला कॅथोड म्हणतो. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल त्यांनी एनोडला जोडलं. म्हणजे अशा प्रकारे बॅटरी आहे, प्लस एनोडला आणि मायनस कॅथोडला, ही बॅटरी आहे. काय आहे, बॅटरी. आणि बॅटरीच्या मायनस साईडला आपण कॅथोड म्हणतो, पॉझिटिव्हला प्लस म्हणतो. आणि प्लेट होत्या, बेसिकली काय होतं, एक प्लेट होतं. आणि त्या प्लेटला त्याने बॅटरीचं व्होल्टेज इन्क्रीज करत गेला. म्हणजे बॅटरीचा व्होल्टेज काय करत गेला, तो इन्क्रीज करत गेला. त्याला तिथे कळालं की तिथे काही रेज इथून स्टार्ट झाले कॅथोड करत.
इथून काही रे स्टार्ट झाले आणि ते कॅथोड पासून काय झाले पुढे आले आणि त्यांनी इथे एक स्क्रीन ठेवलं होतं. काय ठेवलं होतं? स्क्रीन. त्या स्क्रीन केलं. एक्सप्लेन करतोय काय होत आहे. आपल्याकडे एक ट्यूब होतं, ट्यूब मध्ये एक निगेटिव्ह टर्मिनल एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्याला आपण बॅटरी लावलेलं होतं. बॅटरीचं व्होल्टेज जसं आपण इन्क्रीज करणार तिथून अशा प्रकारे काही रे स्टार्ट झालेत निघायला, ठीक आहे. आणि ते रे एनोड थ्रू हिट करून एका प्लेटवरती काय झालेत कॉन्सन्ट्रेट. पुन्हा जिथे थॉम्सनने एक थोडस ट्रिक लावून बघितलं, त्याने तिथे काय केलं, इथे प्लस मायनस, इथे पुन्हा एक बॅटरीचं प्लस टर्मिनल आणि मायनस टर्मिनल जोडून बघितलं प्लेट. त्याला काय कळलं की तिथे ते रे डिफ्लेक्ट होतात, ते रे काय होतात हलतात. आणि ते रे कोणाकडे हलतात? प्लस कडे. म्हणजे प्लस चार्ज त्या रेला अट्रॅक्ट करू शकतो. तो रे काय झाला प्लस कडे काय झाला थोडासा डायव्हर्ट झाला, प्लस कडे अट्रॅक्ट झाला. म्हणजेच काय, तर त्या रे वरती कोणता चार्ज असेल? निगेटिव्ह चार्ज. कोणती निगेटिव्ह थिंग पॉझिटिव्ह थिंग कडे अट्रॅक्ट होते. तर अशा हा कॅथोड रेचा एक्सपेरिमेंट होता. कॅथोड एक्सपेरिमेंट मला वाटतं असं बघण्यापेक्षा ओरिजिनल बघितला कधी चांगला. तर मला वाटतं आपण युट्यूबचं हेल्प घेऊ. कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. हे ऍनिमेशन आहे, आपण लाईव्ह बघू डायरेक्ट. लाईव्ह करताना ओरिजिन ओरिजिनली बघा, हे एक एक्सपेरिमेंट परफॉर्म होत आहे. हे बघा, हे जी डोळ्यासमोर जी ट्यूब दिसते हिला कॅथोड रे ट्यूब म्हणतात. इवन ग्लासची ट्यूब असते. इथे एक प्लस टर्मिनल आणि असं इथे बघा हा कॅथोड दिसते तुम्हाला. हा कॅथोड आहे आणि हा एनोड आहे. दोन ट्यूब आहे म्हणजे प्लेट्स आहेत मीटरच्या आणि ही ट्यूब आहे. आता याच्यामध्ये कधी कधी एनोड इथे बसवलं. अशी बेसिकली ग्लासची ट्यूब असते, त्याच्यामध्ये व्हॅक्युम असतं. काय असतं? व्हॅक्युम. त्याच्यामध्ये एअर नसतं. आपण इथून एअर काय करतो, हा जो एरिया आहे इथून एअर काढून टाकतो. बघा ही जे कनेक्शन आहे ना, इथून आपण एअर काय करतो, रिमूव्ह करतो. आणि हा कॅथोड आहे मायनस, हा प्लस एनोड असतो. आणि इथून आपण त्याला बॅटरीचं असं कनेक्शन देतो खरं, ठीक आहे. मग आपण ऍक्च्युली बघू की व्हिजिबली कसं दिसतं आपल्याला ते, कारण एक्सपेरिमेंट आहे ना. तर त्या काय करून बघितलं त्याने, तर त्याला दिलं. चला आपण ऍक्च्युली एक्सपेरिमेंट बघू. काय आपण बोल, आधी एक्सप्लेन बघू. हे बघा, आपण व्होल्टेज बॅटरी सुरू केली आहे. तर बॅटरीमध्ये काय कळालं की इथून बघा, ह्या इथून एक रे निघलाय दिसतोय तुम्हाला असा रे. आणि तो रे कुठे जातो आहे? अशी इकडे जातो आहे, ठीक आहे. इथे एनोड लावलेला असतो. इथे काय लावला? एनोड. किंवा इथे कॅथोडला होल केलेलं असतं. हे कॅथोड इथून रे निघतो ना, असं इकडे मूव्ह करतो. मग सिम्पल थिंग आहे की आपल्याकडे दोन प्लेट्स आहेत, एक मायनस प्लेट आहे एक प्लस प्लेट आहे. आणि आपण त्यांना काय लावलेला? व्होल्टेज मायनस आणि प्लस. मग ह्या प्लेट मधनं काही रे तर अशा प्रकारे मूव्ह करतात प्लस कडे. म्हणजे ह्या इथे तर एअर नाहीये ना, तिथे एअर आहे का? नाही, काहीच नाहीये. मग ते रे निघतात कुठून? कॅथोड पासून. तर रे कुठून स्टार्ट होत आहे? कॅथोड पासून. कारण मध्ये रे नाही, लाईट नाहीच आहे ना. मध्ये काय आहे? मध्ये काही आहे का? व्हॅक्युम आहे. तर मग तिथे थॉमसला कळालं की त्या प्लेट मधनं तो रे स्टार्ट होतो आणि तो एनोड पर्यंत जातो. आणि ते जे रे असतात ते नथिंग बट काय असतात? इलेक्ट्रॉनचा बीम असतो. ते बेसिकली इलेक्ट्रॉन्स ते काय असतात? इलेक्ट्रॉन्स. ते डायरेक्टली कॅथोड निघतात आणि एनोड कडे प्लस कडे जातात. तर त्याला असं ऑब्झर्व, मग त्यातनं त्याला त्याला कळालं की त्या प्लेट मधनं जे निघतात त्याला कॅथोड म्हणायचं आणि तो बंच ऑफ इलेक्ट्रॉन्स ते निघतात बाहेर. ते काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. कळतोय कन्सेप्ट? विचारा प्रश्न. हॅलो बोला. नो सर.
तर हा ॲनिमेशन आहे बेसिकली, बघा हे ॲनिमेशन आहे, ॲनिमेशन बघू, कारण ऍक्च्युअल पेक्षा ॲनिमेशन जरा अंडरस्टँडिंग मिळेल. हे बघा ही कॅथोड रे ट्यूब आहे, हा ॲनोड आहे ना कॅथोड आहे, समजते ना? दोन टर्मिनल, हा ॲनोड आणि कॅथोड, आणि खाली बॅटरी आहे, दिसते? हे बघा ही बॅटरी आहे, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल इथे लावायचं, पॉझिटिव्ह इथे लावायचं, आणि ही लास्ट ट्यूब आहे. हा व्हॅक्युम पाईप आहे, त्यातनं आपण पूर्ण एअर सप करून घेणार, काढून घेणार. त्या ट्यूब मध्ये आधी एअर असणार ना, ते काढून घेणार आणि बॅटरी स्टार्ट करणार. जे एअरचं प्रेशर असेल तिथे 0.001, म्हणजेच काय, तिथे एअरचं प्रेशर बिलकुल नाही आहे, ट्यूब मध्ये एअर प्रेशर बिलकुल नाही आहे. व्होल्टेज किती अप्लाय करायचा आहे? 10,000 व्होल्ट. किती अप्लाय करायचा आहे? 10 व्होल्ट नाही, 10,000 किलो व्होल्ट. म्हणजे काय 10,000? आपल्या घरामध्ये व्होल्टेज 250 असतो. तर तिथून एक रे निघतो कॅथोड पासून, तो एनोड पर्यंत जातो. बघा दिसतोय रे, मध्ये काहीच नाही आहे पण एक रे निघतोय, तर याला आपण कॅथोड रे म्हणतो. बरोबर. आता मध्ये आपण एक फ्लॅट शीट बसवली. काय बसवली? फ्लॅट शीट. तर तो रे तिथे स्टॉप होतो. काय होतो? स्टॉप होतो. काही मेटल शीट बसवली तर तो रे स्टॉप होतो. जर आपण तिथे व्हील बसवलं, जसं व्हील, तर त्या रेमुळे ते व्हील फिरू लागतं, म्हणजेच त्या रेमध्ये एनर्जी असते. काय असते? एनर्जी असते. तर सिंपल आहे, त्या रेमध्ये समथिंग एनर्जी असते, ते मेटलच्या व्हीलला फिरू रोटेट करू शकतो, पण कसं, लाईट मेटल. आणि जेव्हा आपण, हे बघा इथे लक्षात घ्या, इथे आपण प्लस असे दोन प्रकारचे चार्ज ठेवतो, तर तो रे कोणाकडे बेंड होतो आहे? प्लस कडे. दिसला? मी इथे लक्ष द्यायचं, हा जो रे आहे तो प्लस कडे बेंड होतोय, तो स्वतःवरती कोणता चार्ज कॅरी करतो? निगेटिव्ह चार्ज. तर एवढ्या गोष्टीवरून आपल्याला कळतं की सिंपल आहे, कॅथोड आणि एनोडच्या मध्ये जाणारा एक रे असतो, त्याच्याकडे स्वतःचा एनर्जी असतो, तो व्हीलला फिरू शकतो, हाय डेप्थ मध्ये जाऊ शकत नाही, तो इलेक्ट्रिसिटीमुळे काय होतो, डिफ्लेक्ट होतो. तो स्टार्ट कुठून? कॅथोड पासून, म्हणून त्याचं नाव काय आहे? कॅथोड रे. क्लिअर आहे? कोणी शोधला? जे जे थॉम्सन. राणे कॉपी करून घ्यायचं डायग्रामला. केलं इथे प्रश्न असेल ते विचारून घ्या. नाही एकाला नाही. हे जे एक्सपेरिमेंट आहे, तर याला तुम्ही असं समजू शकता की जे आधी टीव्ही राहायची, बघा त्या टीव्ही मध्ये ना अशी एक ट्यूब राहायची बॅक साईडला, बघितलंय तुम्ही? टीव्हीच्या बॅक साईडला एक ट्यूब राहायची, त्याला कॅथोड ट्यूब म्हणायची. काय म्हणायचे? कॅथोड ट्यूब. त्याच्यावरती आपण पिक्चर बघायची. आता ती तशी नसते. यस, ते मागचे डब्बा टीव्ही होते ना, त्यांच्यामध्ये ते ट्यूब राहायची, ते कॅथोड ट्यूब राहायची, आणि ते इलेक्ट्रॉन स्क्रीनवर यायचे. काय यायचे? आणि त्याच्यामुळे आपल्याला पिक्चर दिसायचे. मग पिक्चर म्हणजे काय असतं? मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. आपण ते म्हणून आपण म्हणायचो की जास्त टीव्ही बघितल्याने डोळे खराब होतात, कारण ते इलेक्ट्रॉन आपल्या डोळ्यात जायचे राहते. आता एलईडी वगैरे मध्ये असा कन्सेप्ट नाही, पण कॅथोड ट्यूब तुम्ही डायरेक्ट बघितलेली आहे, टीव्ही मध्ये असते आणि मागचे जे जुने टीव्ही असतात, तर इंटरनेटवर असेल तर बघू आपण. कॅथोड रे ट्यूब इन टेलिव्हिजन सेट. हे बघा, तुम्ही आधी असा पीसी बघायचे ना डेस्कटॉप, त्या डेस्कटॉपच्या मागे अशी ट्यूब राहायची. बघा, कोणी बघितलंय का टीव्ही ओपन करून? तरी मला सांगा, बघितलंय का? ऑनलाईन ऑनलाईन वाले नाही. राणे बघितलाय टीव्ही? नाही. नाही. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावरती बघा, जाऊन बघा, आता तर दिसणार नाही, ते बॅकडेटेड झालेत. हा जो तुमचा पीसी होता, किंवा त्याला आपण मॉनिटर म्हणतो, तर मॉनिटर बॅक साईडला असा, त्याला अशी मोठी जागा आहे, बरोबर, टीव्हीच्या मागे जागा असते ना, कारण तिथे ही ट्यूब असते, त्याला कॅथोड ट्यूब म्हणतात, त्याला इलेक्ट्रॉन गनही म्हणतात, कारण तिथे इलेक्ट्रॉन निघतात आणि ते इलेक्ट्रॉन गन स्क्रीनवरती येतात. दिसतोय स्क्रीन? आणि हा स्क्रीन मग आपल्याला काय दाखवतो? त्याच्यामध्ये 3 कलर असतात, ब्ल्यू, ग्रीन आणि रेड, यांच्या कॉम्बिनेशन म्हणून मग आपल्याला पिक्चर दिसायला. ते बघा तुम्ही, ते स्क्रीन हलत राहायचं. तुम्हाला माहिती का, जुने जर तुम्ही डेस्कटॉप बघितले, त्यांचे चित्र हलत राहायचं. का? कारण ते इलेक्ट्रॉन मूव्ह करायचं.
स्टेडी स्टेट कोणतं चित्र राहायचं ना, चित्र म्हणजे काय पिक्चर. तर जे मॉनिटर राहायचे ते इलेक्ट्रॉन गन वरती काम करायचे, म्हणजे हे बेसिकली काय राहायची, कॅथोड ट्यूब. तर थॉम्सनने एक मोठं इन्व्हेन्शन केलं की कॅथोड पासून इलेक्ट्रॉन निघतात आणि ते एका स्क्रीन वरती पडून ते शायनिंग क्रिएट करतात, कलर ब्राईट करतात आणि त्यावर आपल्याला मूवी दिसेल. डेस्कटॉपला आपण मोस्टली हे वापरायचो. आता तसंच हे बघा, ही हा एक टीव्ही आहे आणि त्या बॅक साईडला बघा, हे थोडस तुम्हाला हे काय, तर किती इलेक्ट्रॉन गन आहे किंवा कॅथोड ट्यूब आहे. हा पूर्ण इथपर्यंत ट्यूब आहे, इथून इथपर्यंत आणि याच्या समोर स्क्रीन आहे. तर कॅथोड रे तुम्ही बघितली असेल पण तुम्हाला अंडरस्टँड होत नसेल, ठीक आहे. तर कळालं मग, जे जे ऑप्शनने एक ट्यूब शोधली तिचं नाव होतं कॅथोड ट्यूब. आणि कॅथोड रे हे जे असतात, तर राणे इथून वाचायचं, राणे इथून. जे जे थॉम्सन इन्व्हेस्टिगेटेड द कॅथोड रेज अँड फाउंड दॅट द कॅथोड रेज आर अ स्ट्रीम ऑफ व्हेरी स्मॉल निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स विच आर 1837 टाइम्स लाइटर दॅन अ हायड्रोजन ॲटम अँड आर प्रेझेंट इन ऑल ॲटम्स. लेटर दीज पार्टिकल्स वर नेम्ड एज इलेक्ट्रॉन्स. जे जे थॉम्सनने हा जो रे शोधला, तर जे जे थॉम्सनने सांगितलं की हा स्ट्रीम जो असतो तो छोट्या पार्टिकलचा फॉर्म झालेला असतो, त्या पार्टिकलला लॅटर आपण इलेक्ट्रॉन म्हणायला लागलो. काय म्हणायला लागलो, इलेक्ट्रॉन. जे जे थॉम्सन आहे त्याला एक छोटे मायन पार्टिकल म्हणायचं आणि त्याचं मास हे हायड्रोजनच्या ऍटॉमिक मास पेक्षा किती टाइम्स ने छोटं आहे, 1837 टाइम्स स्मॉलर दॅन इलेक्ट्रॉन्स, मीन्स इनव्हिजिबल. त्यांना नंतर इलेक्ट्रॉन म्हणतात. मग जे जे थॉम्सन, इलेक्ट्रॉन आणि कॅथोड रे रिलेशन लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार, थॉम्सन कॅथोड रे आणि त्यामधला जो पार्टिकल असतो तो काय असतो, इलेक्ट्रॉन असतो. आणि याला फर्स्ट इन्व्हेन्शन झालं होतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या आधी. सेकंड जो डिस्कवरी झाला तो झाला, सेकंड डिस्कवरी हा म्हणजे प्रोटॉनचा. प्रोटॉन डिस्कवर केला होता रदरफोर्डने. कोणे? रदरफोर्ड. यांनी एक एक्सपेरिमेंट फाउंड आउट एक्सपेरिमेंट केला होता, त्याला रदरफोर्ड एक्सपेरिमेंट म्हणतात. 9 किंवा 10 बुक मध्ये बरोबर आहे ना, मी तुम्ही शिकवलं आहे. रदरफोर्ड अल्फा पार्टिकल गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट हा प्रत्येक झालेला असेल, झालाय का पुष्कर? 9th मध्ये 10th मध्ये झालेलं आहे. हे बघा, एक्सपेरिमेंट रदरफोर्डने असं परफॉर्म केला की रदरफोर्डकडे एक ब्लॉक होता, म्हणजे एक लीड, एक मेटल असतो, इलेमेंट असतो, त्याचा एक ब्लॉक होता. त्यामध्ये त्याने एक रेडिओ ऍक्टिव्ह काय ठेवला, मटेरियल ठेवला. हा रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आहे. रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणजे काय, ज्यामधनं काय निघतं, रेडिएशन बाहेर पडतो. आणि त्याने तो अशा बॉक्स मध्ये ठेवला होता की ते बॉक्स मधनं तो स्प्रेड व्हायला नको. त्याला छोटस काय ठेवलं, तिथे होल ठेवलं होतं. म्हणजे जे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल निघणार, त्यात म्हणजे बाहेर रेडिएशन निघणार, ते छोट्याशा होल मधनं बाहेर यायला पाहिजे. त्याने पुन्हा त्याच्या समोर एक प्लेट ठेवली, कारण त्याला पुन्हा एक फाईन छोटासा एक बीम पाहिजे होता. आणि तो प्लेट होता लीडचा, कारण लीड काय करतो, बाकीचे रेडिएशन ऍब्सॉर्ब करून घेतो. तर लीडच्या प्लेट मध्ये बाहेर फक्त एक स्मॉल एक स्ट्रीम बाहेर आला आणि तो स्ट्रीम होता अल्फा पार्टिकलचा. कोणत्या पार्टिकलचा? अल्फा पार्टिकल. म्हणजे रदरफोर्डने अशा प्रकारे मॅनेजमेंट केला की इथून अल्फा पार्टिकल स्ट्रेट आले पाहिजे. आणि ते कोणासमोर ठेवले त्याने, तर अल्फा पार्टिकल समोर कोण ठेवलं, तर गोल्डची फॉइल. जसं गोल्डची फॉइल म्हणजे आपण जे स्वीट वगैरे खातो त्याच्यावर जे प्लेट असतात ना, असतात की नाही, त्या स्वीटला जे स्टिक केलेलं असतं गोल्डचे फॉइल, अल्युमिनियम फॉइल, सिल्वर फॉइल, सेम तसं फॉइल, एकदम लाईट फॉइल. आणि त्याने ऑब्झर्व केलं की त्यातनं जेव्हा ते अल्फा पार्टिकल त्या फॉइलला किंवा त्या गोल्डच्या छोट्याशा शीटला स्ट्राईक करतात, त्याच्या बाहेर त्याने असं सर्क्युलर स्क्रीन बसवलं. काय बसवलं? स्क्रीन. आणि ऑब्झर्व केलं की ते स्ट्राईक झाल्यानंतर काय होईल, स्ट्राईक झाल्यानंतर काय होईल माहिती आपल्याला. रदरफोर्ड अल्फा पार्टिकल काय एवढं सर्च करत नाही. रदरफोर्ड अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट.
रदरफोर्ड अल्फा पार्टिकल स्कैटरिंग एक्सपेरिमेंट। ऍक्च्युअल जर सेटअप बघितला तर बघा सेटअप असा आहे, एक रील आहे छोटस दिसतंय का रील? छोटा आहे एकदम दिसत नाही। हे बघा हा अल्फा पार्टिकल येतो आहे, हे गोल्डची फॉइल आहे दिसत आहे, आणि हा कलेक्टर आहे, कलेक्टर कडनं बघा रे ते स्कॅटर होते दिसतंय मला इकडे तिकडे, कळतंय थोडस अॅनिमेशन ते छोट कळालं ऑनलाईन? हो सर। आर्या कळतंय काय होतंय? हो सर। मोठं कसं करता येईल दादा? ठीक आहे नाही होत, ठीक आहे नाही होत आहे काय करत आहे? तुला मी तिकडे लक्ष द्यायचं, हे बघा हा एक लीड बॉक्स आहे, लीड बॉक्स म्हणजे ज्यातनं रेडिएशन बाहेर येत नाही बरोबर, हा एक लीड बॉक्स आहे, लीड बॉक्स ऍक्च्युअली ऍडव्हान्टेज असतो की तो रेडिएशनला काय करतो ऍबसॉर्ब करतो। यामध्ये आपण काय ठेवलंय अल्फा पार्टिकल म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल ठेवलाय, तो हा पार्टिकल बाहेर काय करतो सेंड करतो रेडिएशन म्हणतो, मग तो ते एका होल मधनं एका प्लेट वरती येतो, तो प्लेटही लीडचा असतो कारण आपल्याला फाईन एक बीम पाहिजे असतो, मग तो बीम पुन्हा लीड प्लेट ठेवलेली असते आणि पुढे गोल्डची एक प्लेट ठेवलेली असते आणि त्याच्या बाहेर असे स्क्रीन लावलेले असतात, त्या लावलेले असतात स्क्रीन, स्क्रीन वरती कोणतं मटेरियल असतं तर झिंक सल्फेट नावाचं एक मटेरियल असतो। का झिंक सल्फेट? झिंक सल्फेटवर जेव्हा रेडिएशन पडतं तेव्हा तो काय करतो एक ब्लॅक स्पॉट काय करतो इंडिकेट करतो किंवा शाईन करतो। तर एक्सपेरिमेंट मध्ये ऍक्च्युअली काय होतं बघा, हा एक अल्फा पार्टिकल अशा प्रकारे निघणार आणि तो कुठे गेला बघा गोल्ड फॉइल वर, आणि तो गोल्ड फॉइल वरती गेल्यानंतर बघा तो इकडे तिकडे स्कॅटर होतोय दिसतोय का बघा, इकडे बॅक साईडला वगैरे असं तो स्कॅटर होतो, स्कॅटर होतोय म्हणजे तो काय होतोय ब्रेक होतोय, मग त्या गोल्ड फॉइल मध्ये असं काय झालं की तो इकडे तिकडे काय झाला स्कॅटर होतो। तर त्या गोल्ड फॉइल मध्ये मग आपण जेव्हा बघतो की काय होतं आपल्याला कळतं की तिथे छोटे छोटे न्यूक्लियस असतात, गोल्ड फॉइल मध्ये काहीतरी वेगवेगळं थिंग आहे की जे अल्फा पार्टिकलला काय करतात स्टॉप करतात त्याला इकडे इकडे मूव्ह करतो, कारण अरे पुन्हा एक्सप्लेन एकदा रिकॅप करू आपण, एक्सप्लेन ऍक्च्युअली 9 मध्ये झालंय तुमचं, हा लीड बॉक्स आहे इथून अल्फा पार्टिकल जाणार आणि ते इथून अशा प्रकारे डायव्हर्ट होऊन जाणार, काही काही बॅक साईडला येणार काही साईडला जाणार, तर हे अल्फा पार्टिकल असे एवढे स्कॅटर का झालेत कारण गोल्ड फॉइल मध्ये समथिंग काहीतरी आहे ज्याला ते काय करतात डिफ्लेक्ट करतात किंवा त्याला अपोज करतात, आणि ते अपोज म्हणजे काय असतं तर प्रोटॉन असतं, काय असतं प्रोटॉन, कारण बेसिकली अल्फा पार्टिकल काय असतो, अल्फा पार्टिकल जो असतो ना तो पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि जो गोल्ड फॉइल मध्ये जो निच्या मध्ये बसलेला असतो प्रोटॉन तोही प्लस चार्ज असतो, मग जेव्हा हा प्लस चार्ज ह्या प्लस चार्जच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा हा प्रोटॉन काय करतो या अल्फा पार्टिकलला डिफ्लेक्ट बॅक साईडला फ्रंट साईडला इकडे तिकडे इकडे, कारण सेम चार्जेस काय करतात रिपल करतो, मग रदरफोर्डला कळालं की पॉझिटिव्ह असं समथिंग काहीतरी गोल्डच्या प्लेटमध्ये असतो, अल्फा पार्टिकल जर त्याला रिफ्लेक्ट होतोय तर समथिंग पॉझिटिव्ह गोल्डच्या प्लेटमध्ये आहे आणि त्याला त्याने नेमिंग दिलं प्रोटॉन, कळालं?
मीठ राणी याचही कॉपी करायचं, यालाही कॉपी करून घ्यायचं. मग सेकंड जे डिस्कवरी झालं ते झालं प्रोटॉनचं, आणि त्याचं डिस्कवरीचं जे ऍक्च्युली इम्पॉर्टन्स होतं किंवा ज्याचं क्रेडिट होतं ते कोणाला जातं, रदरफोर्डला. तर अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट होता. ही गोल्ड फॉइल होती आणि ही प्लेट होती, आणि रदरफोर्डने प्रपोज केलं दॅट दी द हायड्रोजन न्यूक्लियस मस्ट बी कंटेन इन साइड द न्यूक्लियॉल इन द हायड्रोजन न्यूक्लियस रिनेम ऍज प्रोटॉन. तर रदरफोर्डने पुन्हा एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट लिहिलं, ते म्हणजे हायड्रोजन एक इलेमेंट असतो, काय असतो इलेमेंट. तर हायड्रोजनच्या इलेमेंटच्या न्यूक्लियस मध्ये काय असतं मी, हा हायड्रोजनचा ऍटम आहे, हायड्रोजनचा ऍटमचा ऍटॉमिक नंबर 1 आहे. मग याच्यामध्ये एक प्रोटॉन असतो सेंटरला आणि एक इलेक्ट्रॉन बाहेर असतो, बरोबर. तर जर हा सेंटरला जो एक प्रोटॉन असतो ना त्यालाच तो म्हणतो की हायड्रोजनचा न्यूक्लियस म्हणजेच प्रोटॉन असतो. माझ्या माहिती नीटला प्रश्न आलेला आहे द हायड्रोजन न्यूक्लियस बिकम व्हॉट प्रोटॉन, का कारण तिथे एकच प्रोटॉन असतो ना. हे न्यूक्लियस म्हणजेच प्रोटॉन, म्हणजे जर तुम्हाला प्रोटॉन कोठे असते समजलं तर हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये लाच एक प्रोटॉन म्हणतात. आर्या कळालं? हो सर, एवढं डिटेल जाण्याची गरज नाही, सिंपल आहे. कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? हिस्ट्री आहे आपल्याला एवढे इम्पॉर्टंट. लास्ट एक एक्सपेरिमेंट बघून घेऊ आणि स्टॉप करू. लास्ट एक्सपेरिमेंट आहे द डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. नंतर न्यूट्रॉन डिटेक्ट झाला. न्यूट्रॉन डिटेक्ट करणारा सायंटिस्टचं नाव होतं जेम चॅडविक. जेम चॅडविक ने ऍक्च्युली डिटेक्ट केला न्यूट्रॉन, आणि त्याने डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन कशावर केलं, तर त्याने एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स केलं, त्याचं नाव होतं पोलोनियम. पोलोनियममधून अल्फा पाठवून त्याने बेरिलियम नावाच्या एका प्लेटवर पाठवले, त्याच्यामधनं न्यूट्रॉन्स बाहेर पडले. ते न्यूट्रॉन्स पॅराफिन नावाच्या प्लेटवर पडले आणि तिथून प्रोटॉन निघले. एक सिक्वेन्स ऑफ एक्सपेरिमेंट आहे, आणि मला वाटतं की हॅलो हॅलो हा कोण आहे? हो बोलो. हॅलो, आवाज येतोय प्रत्येकाला? येस सर. आपल्याला अंडरस्टँड काय करायचं आजच्या लेक्चर मध्ये, की ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये आधी आपल्याला बघायचं होतं की ऍटमच्या मध्ये काय असतं. तर काही पार्टिकल्स असतात. सरॅटिक पार्टिकल हे 3 टाईपचे असतात, इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यामध्ये त्यांचे चार्ज रिलेटिव्ह चार्ज प्लस मायनस 0 आणि त्यांचं मास 0 1 1. अंडरस्टँड इम्पॉर्टंट होतं. जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनचं डिस्कवरी केलं कॅथोड रे थ्रू केलं, फर्स्ट नंबर. सेकंड नंबर रदरफोर्ड अल्फा पार्टिकल एक्सपेरिमेंट, सेकंड नंबर. थर्ड त्याचं रदरफोर्डचं स्टेटमेंट काय होतं, हायड्रोजन न्यूक्लियस बिकम प्रोटॉन. हायड्रोजनच्या न्यूक्लियस मध्ये एकच प्रोटॉन असतं म्हणजेच ते प्रोटॉन असतं. आणि थर्ड पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन जे केलं होतं ते जेम हॅविकने केलं होतं, दॅट्स ऑल. एवढं तुम्हाला डिटेल्स इम्पॉर्टंट आहे. इथे इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? नो सर. मी जेवढं रिपीट केलं तेवढंच तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे, बाकी थिंग्स काही एवढं इम्पॉर्टंट नाही. आपण नेक्स्ट चॅप्टरला जे बेसिक शिकणार आहोत ते ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. 9 मध्ये तुम्हाला ऍटॉमिक नंबर शिकवला असेल, ऍटॉमिक मास नंबर, तेच पुन्हा रिपीट करायचं. आपल्याला ऍटॉमिक नंबर काय असतो, ऍटॉमिक मास नंबर काय असतं ते असेल तुम्हाला झालेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण बेसिक घेऊ, मग थोडासा इम्पॉर्टंट टॉपिकला येऊ. त्याचं नाव आहे वेव काय असतं आणि जेईचे काय प्रश्न आहे. इथपर्यंत सफिशियंट आहे, तर एवढं आज वाचायचं आणि काही प्रश्न असेल मला विचारायचं. आर्या तुझे बोला.
आर्या प्रश्न कृती क्वेश्चन क्वेश्चन हेलो काही आहे का? नो सर कार्तिक नाही पुष्कर लेट होतो लेक्चरला जॉईन करायला. हो सर मी लेट सर. ठीक आहे एवढं सफिशियंट आहे, उद्या आपण कंटिन्यू करू. थँक्यू. Okay. Okay.